रणसंग्राम नगरपंचायतचा आढावा विकास कामाचा या सत्रामध्ये आज आपण पोहोचलो आहोत माहूर येथे माहूर येथील वार्ड क्रमांक सतराचे शांताबाई सुरेश शिरसाट हे उमेदवार आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी सुरेश शिरसाट आपल्यासोबत आहेत दादा या ठिकाणी युवा राज्य न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार दादा मागील काळामध्ये काय आपल्या वार्डामध्ये काय विकास काम झालेत का वार्ड नंबर सतरामध्ये रस्त्याची जर पाहणी केली असता रस्त्याची अत्यंत दुरावस्था आहे नाले नाल्या अस्वच्छता आहे नाल्या एकदम अशा घाण झालेल्या आहेत आणि पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न तिथे आहे वार्ड क्रमांक सतरामध्ये पिण्याच्या पाण्याची टाकीची मंजुरी होऊन जवळजवळ चार पाच वर्ष झाले तर आज अजूनही तिथे काही पाण्याची व्यवस्था केलेली नाही आणि राहिला प्रश्न लाईटचा पथदिव्याचा कोणत्याही प्रकारची सुविधा तेथील नागरिकांना मिळालेली नाही यापूर्वीच्या आलेल्या नगरसेवकाने काही तेवढी सुधारणा केलेली नाही आहे तर दादा खरंच जे आपलं आदरणीय लोकनेते दादा दा खराटे यांनी जे तुमच्यावर प्रेम दाखवलं आणि सामान्यातला सामान्य माणूस या ठिकाणी उमेदवारी तुम्हाला दर्शवली त्याबद्दल यांचा आभार कशाप्रकारे व्यक्त करत सांग लोकनेते ज्योतिबा ज्योतिबादा खराटे आणि शिवसेनेच्या सर्व पदिका पदाधिकाऱ्यांनी आमच्यावर जे प्रेम दाखवून माझ्यासारख्या गरीब माणसावर विश्वास ठेवून आम्हा माझ्या पत्नीला जे उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार तर दादा या ठिकाणी जर शिवसेनेची शिवसेनेचा या ठिकाणी भगवा झेंडा जर फडकला वार्ड क्रमांक सतरामध्ये आपली पत्नी जर या ठिकाणी विजयी झाली तर आपण नेमकं वार्ड क्रमांक सतराचा विकास कशाप्रकारे करणार जर वार्ड नंबर सतरामध्ये माझी पत्नी विजयी झाली तर या वार्ड नंबर सतराचे जे, जेवढे काही प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत घाण साचलेली आहे नालीचे प्रश्न आहेत पाण्याचा मेन प्रश्न मुख्य पाण्याचा प्रश्न आहे तर वार्डातील नागरिकांना पाण्याची बिलकुल व्यवस्था नाही आहे काही लोक वर म माळावर राहतात त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता नाही पथदिवे नाहीत लाईनची व्यवस्था नाही हे हे सर्व कार्य आम्ही युद्ध पातळीवर त्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू आणि जनतेचा आभार आमच्या चॅनलतर्फे करतात निवडून दिले जनतेने जर माझ्या पत्नीला वार्ड नंबर सतरामधून निवडून दिले आणि आमच्या सर्व उमेदवारांना शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना जर निवडून दिले व शिवसेनेच्या हाती एक हाती जर सत्ता दिली तर माहूरचा विकास हा नक्की झाल्याशिवाय राहणार नाही वारडाचा विकास ही नक्की झाल्याशिवाय राहणार नाही आणि माहूरचं हे रूप बदलल्याशिवाय राहणार नाही नक्कीच या ठिकाणी महिलांना समोर आणण्याचं काम आपले आदरणीय लोकनेते ज्योतिबादादा खराटे यांनी जे काम केलं खरंच चा आपल्या चॅनलतर्फे दादाचं या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन युवराजी न्यूजसाठी मी मारुती का